नमस्कार। मराठवाडा नेता यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज आपण भोकर तालुक्यातील पाळज एक जागृत गणपतीचं देवस्थान म्हणून इकडे पाहतात। लोक आंध्र कर्नाटक तेलंगणातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येतात। या देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी लाकडाची गणपतीची मूर्ती आहे। श्रीच्या स्थापनेच्या वेळेस गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते। समोरच्या बाजूला छोटी पूजेसाठीची गणपतीची मूर्ती ठेवली जाते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू आहेत। माजी मुख्यमंत्री आणि आपले माजी बांधकाम मंत्री या भागाचे आमदार अशोकरावजी चव्हाण यांनीही या ठिकाणी निधी दिलेला आहे। प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही निधी दिलेला आहे आणि नवसाला पावणारा गणपती असं पाळजच्या गणपतीची एक लोकांची श्रद्धा भक्ती आहे। आणि म्हणून आज आम्ही मुद्दाम की लोकांना राजकारण समाजकारण शिक्षणाबरोबरच एक श्रद्धास्थानाची माहिती सुद्धा झाली पाहिजे म्हणून आमचे भोकरचे प्रतिनिधी पालचार यांना बोलल्यानंतर त्यांनी या ठिकाणचे माजी अध्यक्ष यांना निरोप दिला, माजी उपसरपंच यांना निरोप दिला। तर आपलं नाव काय साहेब? गणेश कोशेट्टी गंगुनवार। गणेश गंगुनवार म्हणजे बघा किती योगायोग आहे। मंदिर गणपतीच आणि अध्यक्ष सुद्धा श्री गणेश आहेत। तर या ठिकाणी या देवस्थानला काय आख्यायिका किंवा काय महत्व आहे ते आपण श्रोत्यांना सांगावं। सर, ही मूर्ती 1948 स्थापना झाली। हा मूर्ती लाकडाची मूर्ती आहे, नवसाला पावणारी मूर्ती आहे आणि तेव्हापासून इथे वर्षानुवर्ष पब्लिक वाढत चाललंय आणि आम्ही इथं अन्नदानाचा क्षेत्र फार मोठं कार्यक्रम ठेवता आणि इथं सगळ्या 11 दिवसाचा सुवर्ण महोत्सव म्हणून यावर्षी 75वा वर्ष म्हणून यावर्षी केले आम्ही। तर रोजचे 50-60 क्विंटल अन्नदानाचा कार्यक्रम इथं चालू राहते दिवसभर पूर्ण आणि इथे भाविक 1 लाखाच्या वर रोज दर्शनाला येतात आणि त्या भाविकासाठी राहण्यासाठी किंवा इथं झोपण्यासाठी आंघोळ करण्यासाठी सगळ्याची सुविधा इथं आम्ही सगळ्याची करता इथं पूर्ण सेवा केलेली आहे आणि इथं पिण्यासाठी सुद्धा फिल्टर पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे, बॉटल सुद्धा इथं व्यवस्था केलेली आहे। पब्लिकला आपल्या भक्ताला कोणत्याही सुविधा नाही म्हणून असं काहीच नाही। तेवढं आमचे गावातले पूर्ण मंडळी, आमचे प्रत्येक गावात घरातले माणसं सगळे इथं 11 दिवस सेवा म्हणून आणि इथं काम करतात आणि या परगाव आजूबाजूचे गावातले सुद्धा इथं सेवेसाठी 11 दिवस येतात आणि इथं फार मोठा कार्यक्रम आहे आणि आखरीच्या दिवशी 11 अनंत चतुर्थीला इथून मिरवणूक निघते। म्हणजे छोटी मूर्ती समोर राहते आणि ही लाकडाची मूर्ती एका रथावर मिरवणूक काढता आणि गाव पूर्ण मिरवणूक झाल्यावर ते छोटीशी मूर्तीची विसर्जन करता आणि ही मूर्ती परत मध्ये घेऊन येतात आणि एका अलमारीमध्ये त्याग करून ठेवता। पुन्हा गणेश चतुर्थीलाच आम्ही ती मूर्ती बाहेर काढता। तेव्हापर्यंत फक्त त्या मूर्तीच्या स्थानावर आपली फोटो राहणार आहे त्या मूर्तीची आणि मूर्ती मात्र फक्त 11 दिवस राहणार आहे। अच्छा, अशी प्रथा आहे सर आमची। अच्छा, तर या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासाच्या अंतर्गत नेमकं काय काय विकास काम झालेले आहेत? तीर्थक्षेत्राच्या निमित्तानं आपले माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, आमचे आमदार आणि इथे 2 कोटीचे सभा मंडळ इथं दिलेले आहेत, काम पूर्ण संपलेलं झालेलं आहे। अच्छा, आणि त्यात चिखलीकर साहेब सुद्धा आता 5 कोटी डिक्लेअर केलेले आहेत आणि पहिला 10 लाख रुपये सिमेंटवर दिलेले आहेत। अच्छा, त्यापूर्वी अशोक चव्हाण साहेब हे 4 व्हील रस्ता मंजुरी झालेत म्हणून म्हणले
झालेला आहे. एक फोर व्हील रस्ता सुद्धा इथं सुविधा म्हणजे पब्लिकला येण्यासाठी तेही आश्वासन दिलेत आणि गेस्ट हाऊस इथं बांधण्यासाठी तेही आश्वासन दिलेत. अजून इथं भक्कळ कामं दिलीत त्यांनी, पण काही एवढे कामं झालेत आणि होणार आहे. अच्छा, तर या ठिकाणी एकूण क्षेत्र तुमच्या देवस्थानच्या मालकीचं किती आहे? 9 एकर जमीन आहे सर. अच्छा, आता 9 एकर पहिल्या जमीन होती, 2 वर्षाखाली अजून 3 एकर जमीन घेतल्या, म्हणजे 9 3 12 एकर जमीन झालंय पूर्ण एरिया. तर तुम्ही असं काही सांगू शकता का की बाबा एखाद्याला काय कसले कसले नवस लोक करतात, कारण कोणी मूल होत नाही म्हणून, कोणी व्यवसाय चालत नाही म्हणून असे वेगवेगळे नवस करतात, तर तुमच्या माहितीनुसार या ठिकाणी भक्त जे येतात ते कोणत्या कोणत्या राज्यातून कोणत्या कोणत्या गावातून येतात? सर इथं भक्त लोक कर्नाटक, केरला, आपले इकडं आंध्रा, तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि या सगळे पब्लिक इथं 11 दिवस दर्शनासाठी येतात. आणि इथलं सर एक ज्या बाईला मुलं नाहीत तसले 900 माणसं येतात इथं. खूप लोकांना मुलंही झालेले आहेत आणि त्यांचे केस खंडन कार्यक्रम सुद्धा इथं केलेले आहेत काही लोक. आणि जे मुलं शिकायला राहतात, शिकतात, त्यांना नोकरी भेटत नाही, तसले मुलं सुद्धा इथं देवाजवळ पाया पडून त्यांना नोकरी सुद्धा भेटलेले भक्कळ लोक आहेत. अच्छा, आणि काही लोक अपंग आहेत, काही वस्त्र चलता येत नाही, असले लोक सुद्धा इथं देवाजवळ पाया पडून त्यांची दुरुस्ती सुद्धा झालेली आहे. अच्छा, असं एवढे काम झालेलं आहे सर देवाजवळ. अच्छा, या ठिकाणी दररोज 10 दिवस मंदिर, 11 दिवस किती ते किती वाजेपर्यंत उघडं असत? 24 तास मंदिर उघडं असते. आणि काही जवळचे लोक रात्रीला सुद्धा दर्शनासाठी भरपूर पब्लिक येते. आणि इथं रात्रीचे आम्ही कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम लावतात, तर सांस्कृतिक कार्यक्रम रात्रभर चालू राहते. आमच्या गावातले सगळे प्रतिष्ठित, समजा घरातला प्रत्येक व्यक्ती इथं ड्युटी म्हणून आम्ही सिक्युरिटी गार्ड म्हणून करता येत. तर या ठिकाणी दर्शनासाठी VIP दर्शन आणि धर्म दर्शन, तर VIP दर्शनला आपण तिकीट वगैरे काही लावतो का? VIP लोकांना तिकीट आहे सर, म्हणजे आपल्या अधिकारी लोकांना किंवा आपले आमदार, खासदार, कोणी जिल्हा परिषद सदस्य असल्या लोकांना सरळ रस्ता, म्हणजे तिकीट काही नाही, त्यांना सरळ रस्ता देऊन पत्रकार असो, पत्रकारांना सगळ्यांना मध्ये घेऊन जाऊन दर्शन देण्याची आमची सोय केलेली आहे. आणि ते काही VIP लोक, बाप्पा आम्ही VIP ची तिकीट ठेवलं नसते, पण लोकच मग आम्हाला सांगितले बाप्पा आम्हाला दर्शन अर्जंट पाहिजे म्हणून एक बिल्डिंग त्यांच्यासाठी VIP म्हणून केल्या. 200 रुपये तिकीट आहे. आणि हे आता भक्त दर्शन आता हे पूर्ण सतत चालूच राहते. अच्छा, आता माजी नगर अध्यक्षांनी आपल्याला माहिती दिली, आताचे अध्यक्ष मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं नाव आणि येणाऱ्या काळातील तुमच्या काय संकल्पना आहेत, काय काय इथे व्हावं वाटतंय, ज्या पद्धतीनं हे सांगत होती की बाबा रस्ते किंवा आणखीन पाण्याची किंवा आणखीन काय सुविधा, किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आता आपण सांगितल्यापेक्षा या भागाचे खासदार आमदार अशोकरावजी आणि प्रतापरावजी या दोघांनी पोटतिडकीनं हा जर विषय मांडला तर मला वाटतं की काहीही अडचण येणार नाही. तर मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण या देवस्थानची माहिती, आणखीन या ठिकाणचं मिळणार उत्पन्न आणि भविष्यात तुम्हाला आणखीन काय काय असावं वाटतंय किंवा शासनाकडनं काय अपेक्षा आहेत हे आपण सांगावं. श्री गजानन महाराज की जय. माझं नाव रघुवीर मल्लय्या बंदेलवार. मी आता हे ट्रस्ट 2 वर्षापासून मी माझं अध्यक्ष म्हणून काम बघत आहे. तर सर सांगायला गेलं तर इथं लोकांची भावना एवढी आहे श्रीच्या, पुष्कळ अफाट भक्तीने लोक तेलंगणा, महाराष्ट्र भरून येतात सर.
दहा दिवस प्रचंड गर्दी, त्यांच्यासाठी इथं पंडाल लागतंय, पाण्याची सोय, संडास रूम, बाथरूम, हे सगळं करण्याची आमची जिम्मेदारी म्हणून आम्ही गाववाले सगळं मिळून मिसळून काम करत असतो सर. आणि जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथं सोय सरकारपासून आतापर्यंत अशोकराजी चव्हाण साहेब 2 करोडचे इथे एक मंगल कार्यालय दिले आणि चिखलीकर साहेब आता भक्ती निवास म्हणून 5 करोडची निधी मंजूर झालेली आहे भक्त निवासासाठी. सर बघायला असलं तर आता हे 75वं वर्ष आमचं संपलंय परवा श्रीच्या, म्हणजे यशस्वीपणे आता पण काही तर रिमार्क म्हणून काही नाहीये. आणि नवसाला बघणारी गणपती म्हणून अपाट भक्तीने लोक लाखोच्या संख्येने इथे येतात सर. त्यांच्या सोयीसाठी शासन जे काही रोड असू द्या, पाण्याची व्यवस्था असू द्या, आम्ही दरवर्षी पंडाल टाकतो सर. दरवर्षी 15-20-25-30 लाख रुपयाचं इन्व्हेस्ट पंडाल मध्येच जाते आमचं. त्याचं काहीतरी शासनाकडून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. तरी सुद्धा अशोकराव आणि चिखलीकर साहेब इथं त्यांची भक्ती आहे. इथं मेन म्हटलं तर ते इथंच त्याचे कारकिर्द इथं इलेक्शन राहू द्या काय इथूनच सुरू करतात ते, तर त्याच्यासाठी ते सुद्धा लक्ष देऊनच आहेत. पण अजून काहीतरी शासनाकडून रोड आता 4 वे मंजूर झालेला आहे असं म्हणत आहेत सर. आता ते वर्कआउटवर निघेल का कधी होईल, परंतु इथं स्नानासाठी तर नदी आहे सर, त्याला आपल्याला असं स्टेप बांधून असं बंधारा बांधून आंघोळी लोकांना सोय होईल तसं बंधारा बांधून एक आमची इच्छा आहे. इथं VIP दर्शनासाठी भक्त दर्शनासाठी आम्ही कमिटी तर्फेच आम्ही बिल्डिंग बांधलेल्या होत्या, आता पण इथं बसलेल्या ते याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता डिजिटलायझेशनचा 2022 म्हणजे आता लोक सुद्धा डिजिटल पाहिजे असं एक भव्य अजून भव्य करायचं आहे सर आम्हाला इथं, तर शासनाकडून काहीतरी भेटेल तर चांगलंच होईल. अच्छा, आपण एकंदरीत ह्या 11 दिवसाशिवाय या ठिकाणचं व्यवस्थापन कर्मचारी किती आहेत, मग एरवी संकट चतुर्थीला जसं बऱ्याच गणपतीच्या मंदिराला लोक संकट चतुर्थीला जातात, तर तशा प्रकारचं काही इथं एरवी म्हणजे गणेश उत्सवाशिवाय 11 दिवसाशिवाय इथं दुसरे काय काय उपक्रम असतात का? नाही, आपण हे आता 11 दिवस गणेश चतुर्थीला आम्ही मूर्तीला बाहेर काढतो सर. मूर्ती तर आता मंदिरात नसते आणि अनंत चतुर्थीला आम्ही एक वर्षाला एकदा 11 दिवसासाठी बाहेर काढतो आम्ही मूर्तीला. आणि चतुर्थी आहे ना ते फक्त गणपती मंदिराचं आमचे मूर्तीचा फोटो आहे तिथे लावलेलं आहे, त्याच्या दर्शनासाठी पुष्कळ लोक अजून संकट चतुर्थीला दर संकट चतुर्थीला अपार गर्दी असते सर इथं. आणि आपलं काम इथं मॅनेजमेंट साठी 5-6 माणसं आहेत सर. अच्छा, ट्रस्ट आम्ही ठेवलेले मॅनेजमेंट बघायला, साफसफाई करायला. अच्छा, 5-6 माणसं आहेत. तर या ठिकाणी यायचं म्हटल्यानंतर रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग असे कोणत्या कोणत्या किती किती किलोमीटर वरन, समजा इकडून भोकर वरन रस्ता आहे, इथं कोणकोणत्या गावून आपल्याला येण्यासाठी बसेसचे किंवा प्रवाशांना, आता युट्यूब चॅनल जगात कधीही कुठेही कुणीही बघू शकते, तर समजा हे बघून जर कोणाला यावं वाटलं तर या ठिकाणी सोय बसेसची काय आहे, ऑटोची काय आहे, मग इकडं समजा म्हैसा आहे, म्हैसावरून एक लोक येतात, भोकरून येतात, तर त्या संदर्भात एक थोडक्यात आपण माहिती आणि त्या काळात किती बसेस येणं जाणं करतात. असं आहे सर, आम्ही डेपो आता आता हे बॉर्डरवर आमचं गाव आहे, महाराष्ट्र बॉर्डरवर गाव आहे आमचं. आमचं डिस्ट्रिक्ट नांदेड येतं, नांदेडहून सुद्धा डायरेक्ट भोकरहून पारसला येऊ शकतात लोक. बसेस ट्रेनची सेवा नाहीये, फक्त बसेसची सेवा राहील. आणि डिपोचे मॅनेजर सुद्धा आम्हाला साथ देतात, इथं येतात गणपतीच्या अगोदर आमच्या सोबत बसतात, डिस्कशन करतात. इकडे म्हैसा राहू द्या आणि भोकर राहू द्या, डिपोचे मॅनेजर स्वतः येऊन इथं बसून मीटिंग घेऊन किती बसेस पाहिजे काय त्याचा आराखडा पूर्ण पद्धतशीर काढतात सर. आणि 1 रुपयाचाही प्रॉब्लेम नाहीये इथं. गाडी पार्किंग कुठे केली जाते त्या काळामध्ये, कारण लाखो लोक येणार, मग बसेस, मोटरसायकल, कार याची पार्किंग साठी काय करता आपण त्या काळात? तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर, हे एक मोठं प्रॉब्लेम आहे आमच्यासाठी सुद्धा.
लाखोंच्या गाड्या आहेत तिथं पार्किंगचं सुविधा आहे हे मेन प्रॉब्लेम म्हणजे 11 दिवसात अडचण म्हणजे पार्किंगचं जास्त यायलं सर आम्हाला म्हणजे लोक लाखोंच्या भाविक यायला ते गाड्या सुद्धा लाखोंच्या तरी त्यांनी सध्या 2-4 एकर पार्किंग केलेलं आहे लय अडचण मात्र तिथं जास्त व्हायला तुम्हाला सांगायला पाहिजे सर ते पार्किंगचं व्यवस्था तर लय अडचण व्हायला मग आम्हाला असं वाटतं की केंद्र सरकारची प्रसाद योजना मग अशोकरावजी चव्हाण असतील प्रताप पाटील असतील काय त्या काळातले काही व्हिडिओ करून गडकरी साहेबाला तुम्ही एकदा जाऊन भेटून निवेदन देऊन या ठिकाणी आता तुमची जवळजवळ 12 एकर जमीन आहे तर समोरच्या बाजूला जर जमीन मिळत असेल 5-7 एकर मग बॅरिकेडची सोय पार्किंगची सोय परत दिवा बत्ती त्या काळात तुम्हाला जास्त लाईट वगैरे जनरेटरची वगैरे सोय करावी लागत असेल तर ते कसं करताय आणि मग भोजन किंवा प्रसाद घेण्यासाठी लोक कुठे बसतात एक 60x100 एक प्रसादालय म्हणून आहे सर तिथं आहे की नाही 11 दिवसात दिवसा 50-60 क्विंटलचा मी तांदूळ स्वयंपाक करून इथं तेलंगणा बॉर्डर असल्यामुळे भात वरण प्रसादासाठी युज करता सर 50-60 क्विंटल दर दिवशी आम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता तिथं सुद्धा थोडं अजून मोठं व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे या म्हणजे दरवेळेस लोकांची संख्या वाढते सर ते सुद्धा मी त्या हिशोबाने बांधलेलंच नाहीये अच्छा पण करोनाच्या काळात 2 वर्ष भक्त येत होते का नाही कसं होत नाही सर सरकारचं पालन आम्ही योग्य रीती पालन केलं आम्ही गाववाल्यांना सुद्धा दर्शन दिलेलं नाहीये अच्छा मॅनेजमेंट आमचं आहे की नाही इथं पूर्ण सिक्युरिटी गार्ड लावून नुसतं पूर्ण मंदिर एरिया पूर्ण बॅरिकेड करून ठेवले सर इतर चान्सच दिले नाही 2 वर्ष कोणालाही अच्छा तर मित्र हो आपण पाळसला निश्चित यावं तुम्ही तेलंगणामधून म्हैसा भैसा इकडून येऊ शकता नांदेड भोकरहून येऊ शकता तुमची गाडी असेल तुमच्या गाडीने येऊ शकता स्कूटरवर येऊ शकता कारमध्ये येऊ शकता आणि अत्यंत चांगल्या प्रकारचे विनम्र या ठिकाणची जनता या ठिकाणचे आजी माजी अध्यक्ष उपसरपंच सर्वच जण आहेत तर या संस्थांना या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी अधिकात अधिक निधी उपलब्ध करून द्यावा आणि लोकांच्या गैरसोयी दूर व्हाव्यात आणि परमनंट मोठ्या प्रकारचे लाईटचे दिवे हे फिट केले जावे ज्यामुळं जनरेटर असेल किंवा आणखीन सौर ऊर्जा असेल जे जे करणं गरजेचं आहे ते करावं मला अत्यंत आनंदानं सांगावं असं वाटतं एक चांगल्या प्रकारचं मंदिर या ठिकाणी आहे अत्यंत श्रद्धा भक्तीनं आताच मी महिषाच्या बबरू महाराजाला सुद्धा बोलल्यानंतर त्यांनी सुद्धा या मंदिराची माहिती दिली माझी सर्वांना विनंती आहे आपण अवश्य या गणेश उत्सवाच्या काळात तर याच या पण एरवी सुद्धा आपण या ठिकाणी दर्शनाला यावं या ठिकाणी आजी माझी अध्यक्ष यांनी आम्हाला माहिती दिली तसेच आमचे भोकरचे प्रतिनिधी यांनीही आम्हाला माहिती दिली माझी उपसरपंचही या ठिकाणी आहेत मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा कारण माणूस सुखाच्या शोधात आहे आणि कुठलंही काम करताना श्रीचं दर्शन गणपतीचं दर्शन गणपतीची पूजा आपण श्रद्धा आणि भक्तीनं करतो तर अवश्य मित्रांनो आपण सहकुटुंब सहपरिवार या अनुभव घ्या श्रद्धा आणि भक्ती ठेवा निश्चित तुम्हाला चांगले अनुभव येतील आणि या ठिकाणी मी धन्यवाद देऊ इच्छितो की आमच्या युट्यूब चॅनलला आजी माझी अध्यक्षांनी आम्हाला माहिती दिली माझी उपसरपंचही या ठिकाणी राहिले पुनश्च सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपलं मनपूर्वक आभार नमस्कार.